एकनाथ शिंदे तसेच चाळीस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत ठाणे नवी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत नगरसेवकांच्या या निर्णयावर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे मीरा भाईंदर मतदारसंघात मितीन तीन पासून आमदार आहे हे सर्व लोकप्रतिनिधी आहेत एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये दिले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात एखादा मुख्यमंत्री निधी देत असेल आणि एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा असं घडत असेल तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांचा सन्मान आणि सत्कार आमच्या नगरसेवकांच्या हस्ते व्हायला हवं या मताचे आम्ही आहोत या सर्व नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे पेट्रोलचा दर पाच रुपयांनी तर डिझेलचा दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे केंद्र सरकारने चार नोव्हेंबर दोन हजार एकवीस व बावीस मे दोन हजार बावीस रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली होती त्यांनी राज्य शासनाला देखील कर कमी करण्याचे आवाहन केले होते काही राज्यांनी केंद्राच्या सूचना मान्य करून इंधनाचे दर कमी केले होते मात्र आपल्या राज्यात इंधनाचे दर कमी करण्यात आले नव्हते आपल्या युतीच्या सरकारने ठरवलं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत आजपासून पेट्रोलचे पाच रुपये तर डिझेलचे दर तीन रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारवर सहा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी दर कपातीचा निर्णय जाहीर करताना सांगितले राज्यातील सतरा जिल्ह्यांमधील ब्याण्णव नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे आठ जुलै रोजी निवडणूक आयोगाने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या मात्र ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे याबाबत आयोगाकडून एक परिपत्रक काढण्यात आले आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थापन झालेल्या बाठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात आला आहे ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका राज्यातील सर्वच नेत्यांनी घेतली होती यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचाही समावेश होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नाना पटोले पंकजा मुंडे जयंत पाटील धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील सर्वच नेत्यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे आज राज्याचे दर कमी केले असले तरी केंद्र सरकार दरवाढ करेल तेव्हा आजच्या दर कपातीचा काही उपयोग झाला नाही हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल असं पाटील म्हणाले आहेत नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी इंधन दर कपातीवरून शिंदे सरकारवर टीका केली शासनाने पेट्रोल डिझेलचे दर दोन रुपये तीन रुपयांनी कमी केले आहेत आज महाराष्ट्रात दोन आणि तीन रुपये दर कमी केले आहेत थोड्या दिवसात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवेल तेव्हा यांनी दर कमी करून उपयोग झाला नाही हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली लोकसभा आणि राज्यसभेत बोलताना अनेक शब्दांवर बंदी घालण्यात आली त्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे यावरूनच राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे हुकुमशहा शकुनी जयचंद विनाश पुरुष रक्ताची शेती वगैरे शब्द हे असंसदीय आहे असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे या शब्दांची एक लांब लचकी यादी तयार करण्यात आली आहे संसदेचं कामकाज किंवा चर्चेदरम्यान हे शब्द वापरता येणार नाही असे संसदेच्या सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे केंद्र सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे हा नवीन भारताचा नवीन शब्दकोश आहे असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे सरकारच्या कामकाजाचे योग्य वर्णन करणाऱ्या शब्दांवर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे असेही ते म्हणाले